बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसदेची स्थापना 2024-2025 छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार व महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर वाल्मिक कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या करिअर संसदेमध्ये मुख्यमंत्री साईप्रिया किडट, नियोजन मंत्री प्रदीप सुरवसे, कायदे व शिस्तपालन मंत्री ज्योती मद्रासी, सामान्य प्रशासन मंत्री सरस्वती श्रीसागर, माहिती व प्रसारण मंत्री दिनेश घोडके, संसदीय कामकाज मंत्री प्राजक्ता भोसले, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री सुनील शर्मा यांची निवड करण्यात आली आहे। याशिवाय महाविद्यालयीन करिअर कट्टा ब्रँड अँबेसेडर म्हणून महेश पवार व अंजुषा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाची व गोपनीयतेची शपथ देऊन नियुक्ती पत्र देण्यात आले। यावेळी करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉक्टर वाल्मिक कीर्तिकर यांनी करिअर कट्टा उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अरुण मित्रगोत्री, डॉक्टर अरुण सोनकांबळे, प्राध्यापक संतोष गवळी, डॉक्टर अभिमन्यू ओहोळ, डॉक्टर नागेश गायकवाड, डॉक्टर राणी मोटे, डॉक्टर युवराज सुरवसे, भानुदास बंदुरे, शहाजी जाधव, दत्ता भोसले, महेश डेंगळे, संतोष अलकुंठे, केशव लोंढे, संजय थिटे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर युवराज सुरवसे यांनी केलंय। महाविद्यालयातील सगळे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याचे समन्वयक डॉक्टर कीर्तिकर सर यांनी हा कार्यक्रम आज घडवून आणलेला आहे। या कार्यक्रमाचं औचित्य किंवा प्रयोजन काय, त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये वाचून दाखवले की लोकशाही आपल्याला बळकट करायची आहे। या विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्यावर होणारे जे संस्कार आहेत, केवळ पुस्तकातून होणारे संस्कार आणि वर्तनात होणारे जे संस्कार आहेत त्याची नितांत गरज आहे। आणि म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागाने बहुतांश सर्व महाविद्यालयातून हा जे संसद पदाधिकाऱ्याचा जो श्रेयकरा त्यांनी सगळ्यांना की त्याची संसदेमध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालतं हे अनुषंगिक आशेना की आपल्यापर्यंत ते पोहोचत आहे। कारण आपले भारतीय जे ज्या राज्यघटनेनुसार जी संसदीय पद्धती आहे आणि त्या ठिकाणी जे निवडून दिलेले जे काही खासदार आमदार किंवा मग ते लोकसभेत असेल किंवा विधानसभेत असतील या ठिकाणी तिथलं कामकाज कशा पद्धतीनं चालतं हे आपण प्रत्यक्ष कधीतरी आपल्या टेलिव्हिजनवर किंवा ह्याच्यावर आपण पाहतो, पण प्रत्यक्ष त्याची एक अनुभूती आपल्याला यावी त्या अनुषंगाने तर म्हणजे एका अगदी सुंदर असा कार्यक्रमाचं कीर्तिकर सरांनी नियोजन केलं, त्याला महाविद्यालयातील सर्व शिक्षक नॉन टीचिंग सगळ्यांनी त्यांना ते सहकार्य केलं आणि हे सगळं चित्र उभारल्यानंतर मला सुद्धा मनाला हायस वाटलं। कारण हे जे चित्र आपल्याला जे दिसत आहे ते आपल्याला हळू एक काही संस्कार आपल्या ते रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि याच पद्धतीनं की जरी आपण प्रत्यक्ष इथं मुख्यमंत्री नसलो किंवा प्रत्यक्ष कुठल्या जे आपल्या तुम्हाला जे कुठले मंत्री असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे जरी प्रत्यक्ष की मंत्री म्हटल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला जे पत्र आणि पुष्प फूल देत होतो त्यावेळेस मलासुद्धा आनंद वाटला की मी या मंत्र्यांना मी पत्र देत आहे म्हणजे तेवढ्या वेळातही मला आनंद वाटला। दुसरी गोष्ट महत्त्वाची की आपल्यावर एक प्रकारची कळत नकळत एक जबाबदारी महाविद्यालयाने आणि कीर्तिकर सरांनी तुमच्यावरती दिलेली आहे। आज तुमची जबाबदारी हे जबाबदारी असणार आहे की तुम्ही तुमचं जे वचनपत्र आहे त्यात म्हटलेलं आहे की महाविद्यालयाचे असणारे जे सुशासन आहे ते त्याच्यात माझी काहीतरी जबाबदारी आहे। मग त्या ठिकाणी स्वच्छतेचा भाग असेल, स्त्री मुलींच्या संबंधितला भाग असेल, कुठलेही असेल, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला अघटित वाटली किंवा वेगळी काहीतरी चित्र वाटलं तर तुम्ही कीर्तिकर सरांना सांगू शकता, सुरक्षा सरांना सांगू शकता किंवा मला सांगू शकता, म्हणजे ही तुमची जबाबदारी या निमित्ताने काशाना। आणि दुसरा एक महत्त्वाच्यातला मुद्दा असा आहे की हेच करत करत की आपले व्यक्तिगत जो विकास आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला करिअर कट्टा फार महत्त्वपूर्ण आहे। कारण करिअर कट्टा हा तुमच्यात असलेला जो स्पर्धा परीक्षेसाठी असलेला जो कोणी व्यक्तित्व आहे की त्याला थोडं पुलकित करायचं आहे, त्याला थोडं कुंकर घालायचं आहे। तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करा आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल गेल्या तीन वर्षामध्ये की आपल्या महाविद्यालयाला करिअर कट्ट्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे। गेल्या वर्षी दुसरा पुरस्कार मिळाला आणि त्याहीबरोबर आपले करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉक्टर वाल्मिक कीर्तिकर सरांना
म्हणजे जिल्ह्यातून त्यांना त्यांना व्यक्तिगत हा करिअर कट्ट्याचे समन्वयक म्हणून त्यांना एक प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे कशाचं द्योतक आहे तर त्यांनी केलेलं हे जे सगळं जे काम आहे करिअर कट्ट्याचं, त्यांचं आठवड्यात त्यांच्या जे काही सेमिनार त्याला ते अटेंड होतात, वारंवार तुम्हाला वेगवेगळ्या सूचना करतात, आणि जेणेकरून ते तुमच्यातला, कारण आजचं युग हे सगळं स्पर्धेचं युग आहे. आपण पाहतो की अनेक मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या मुलांना सुद्धा की ह्या ज्या नोकरी आहेत हे नोकऱ्या त्यांच्या डोळ्यासमोर दिसणं गेले असं चित्र आपल्याकडे सगळीकडे दिसत आहे. पण एकच आपल्याला मार्ग आहे, तो आहे स्पर्धा परीक्षा. म्हणून स्पर्धा परीक्षेसाठी जे अनेक मार्ग आहे, त्या मार्गातला कुठला चांगला मार्ग असेल, कुठला चांगला म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला ते करता येईल त्याचं नियोजन खरं म्हणजे आपले समन्वयक करतायत. आणि मला असं वाटतं जो की मी एवढंच सांगतो की करिअर कट्टा महाराष्ट्र शासन आपल्याला राबवण्यामागचं जे त्यांचा दृष्टिकोन आहे, त्याचं जे प्रयोजन आहे. छत्रपती शिवाजी डायट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार सर, महाविद्यालयाच्या करिअर संसदेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, या करिअर संसदेमध्ये पदाधिकारी म्हणून निवड झालेले सर्व विद्यार्थी, महाविद्यालयाचे इतर विद्यार्थी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की करिअर कट्टा नावाची जी संकल्पना आहे तर ती गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना दिसून येते. करिअर कट्टाचा एक भाग म्हणून करिअर संसदेची स्थापना प्रत्येक महाविद्यालयामध्ये केली जाते. करिअर कट्टाचे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, त्यामध्ये करिअर संसद आहे, नारी शक्ती अभियान आहे, करिअर गायडन्सचा एक प्रोग्राम आहे, आर्थिक साक्षरता मिशनचा एक प्रोग्राम आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून 21व्या शतकातील विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभं करणे, त्याला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याला स्वतः सोडविता येणे, त्याचबरोबर चांगला प्रशासकीय अधिकारी निर्माण करणे, शासनाला चांगले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मिळवून देणे, महाराष्ट्रातील मराठी तरुणांना उद्योजक बनविणे, महाराष्ट्रातील मराठी तरुणांना प्रशासकीय अधिकारी बनविणे, महाराष्ट्रातील निकोप नेतृत्वाचा विकास करणे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकशाही मूल्य रुजविणे, यासाठी करिअर कट्टा गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये काम करताना आपल्याला दिसून येतो. आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा यापैकी काही कार्यक्रम राबवले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्सची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याकडे राबवली जात नाही, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असल्यामुळे आपण ते करत नाही. पण बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यामध्ये करिअर संसदेची स्थापना असेल, विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरता मिशनचं प्रोग्राम असेल, अशा वेगवेगळ्या आपल्याला जे जे काही शक्य आहे त्याच्या संकल्पना आपण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतो. याचाच भाग म्हणून आज आपल्या महाविद्यालयामध्ये करिअर संसदेची स्थापना या 2 वर्ष आपण करतो आहे. करिअर संसदेच्या माध्यमातून काय होईल तर भारताची लोकशाही प्रधान व्यवस्था जी आहे त्याची विद्यार्थ्यांना समजायला मदत होईल. भारतामध्ये चालू असलेली जी संसदीय कार्यप्रणाली आहे, आपण बघतो लोकसभेचं सत्र असतं, राज्यसभेचं सत्र असतं, विधानसभेची सत्र असतात, राज्यपालाचं अभिभाषण असतं, मंत्र्यांचे प्रश्न असतात, विरोधी पक्षाची उत्तरं असतात, आपण फक्त ते TV बघतो परंतु आपल्याला ते काही समजत नाही. त्याच्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या संसदीय कामकाजाची माहिती मिळावी म्हणून करिअर कट्टा या प्लॅटफॉर्मने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये करिअर संसद स्थापन करावी अशा प्रकारचा मानस व्यक्त केला आणि त्यानुसार आज महाराष्ट्राच्या जवळपास 3600 महाविद्यालयामध्ये करिअर संसद स्थापन झालेला आहे. उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातून नवीन निकोप नेतृत्व निर्माण व्हावं हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयामध्ये आजचा हा दिवस आपण निवडला आणि आदरणीय प्राचार्य या ठिकाणी उपस्थित राहिले या करिअर संस्थेच्या कार्यक्रमासाठी मी त्यांचं स्वागत करावं. आपल्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेते की छत्रपती शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या करिअर कट्टा संस्थेची मुख्यमंत्री म्हणून माझ्या पदाला योग्य न्याय देईल. युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ, महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे उपक्रम
माझ्या वर्तणुकीतून युवकांच्या कोणत्याही पद्धतीचे भेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घे. माझ्या कार्यालयामध्ये महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ आहे. माझे सर्व युवा मित्रमैत्रिणी यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील व धूम्रपान विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. निर्व्यसनी कर्तृत्व संपन्न भविष्याचा वेध घेऊन पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून युवकांना योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते उपक्रम युवकांच्या सहकार्याने युवकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. मी महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी म्हणून महाविद्यालयातील चांगल्या बाबींचा समाज माध्यमावर प्रचार आणि प्रसार करेल. तसेच समाजामध्ये दुही माजवणाऱ्या सामाजिक स्वास्थ्य बिंदवणाऱ्या कोणत्याही संदेशाचे प्रसारण किंवा प्रचार करणार नाही. माझे महाविद्यालय माझे कुटुंब समाज आणि यांना अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जय हिंद. आपल्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेतो की छत्रपती शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर मध्ये करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत स्थापना करण्यात येणाऱ्या करिअर संसदेची माहिती व प्रसारण मंत्री म्हणून माझ्या पदाला योग्य न्याय देईल. युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन राज्य शासन विद्यापीठ महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविणे आवश्यक आहे ते सर्व उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. माझ्या वर्तणुकीतून युवकांमध्ये कोणत्याही पद्धतीचे भेद निर्माण होणार नाही याची काळजी घेईल. माझ्या कार्यालयामध्ये विद्यालयाचा परिसर स्वच्छ राहील. माझे सर्व युवा मित्र मैत्रिणी यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील व ते धूम्रपान विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतील यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. निर्व्यसनी कर्तृत्व संपन्न भविष्याचा वेध घेऊन पालकांच्या कष्टाची जाणीव देऊन युवकांना योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम युवकांच्या सहकार्याने युवकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. मी महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी म्हणून महाविद्यालयातील चांगल्या बाबींचा समाज माध्यमावर प्रचार आणि प्रसार करेल. तसेच समाजामध्ये दुही माजवणाऱ्या सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कोणत्याही संदेशाचे प्रसारण किंवा प्रचार करणार नाही. माझे महाविद्यालय माझे कुटुंब व समाज यांना अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जय हिंद. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर.